जनतेच्या प्रश्नांसाठी व्हेरिफिकेशन अजितदादा किती लोक गेले याची व्हेरिफिकेशन नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये संख्या काँग्रेसची जास्त का राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त हा प्रश्न निश्चित सगळ्यांच्या समोर असेल. दौरे असे व्यापक प्रमाणावर नसतील, परंतु एक मर्यादित स्वरूपात पावसाची सगळी स्थिती लक्षात घेऊन लोकांना कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये असा अँगल निश्चित दौरा होणार आहे. विकास आघाडीची एकत्रित बैठक होणार आहे, मात्र आता राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे, एक मोठा गट राजीनामा गेलेला आहे. बैठक कशा प्रकारची असते? फूट वगैरे पडलेली असली तरी मागच्या काळात सुद्धा 16 शिवसेनेच्या आमदारांनी लढा दिलेलाच आहे, आणि काही काळात एकटा शिवसेना जागी एक आमदार विधिमंडळात लढा होता. त्यामुळे संख्या कमी जास्त तरी झाली तरी जी जनतेच्या भूमिका आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहे, राज्याची स्थिती आहे, आर्थिक स्थिती राज्याची, शेतकऱ्यांची स्थिती, ज्या पद्धतीनं राज्य कारभार चालू आहे, राज्याचा विकासाच्या ऐवजी राजकारणाच्या दलदलीनं राज्याचं नाव चर्चे हा फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचं नाव विकासाच्या दृष्टीने पुढे यायचं तर मला असं वाटतं अतिशय किरळस्वाने अशा राजकीय व्यक्तीतून राज्याचं नाव मला असं वाटतं विधिमंडळात तिन्ही पक्ष मिळून जे काही आमची संख्या असेल संख्या आहेच ना, सायजेबल संख्या आहे. काँग्रेस आहे 40-45, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, 80-90 आमदार आहेच ना विधिमंडळ. म्हणून मला असं वाटतं सगळे मिळून निश्चित जनतेच्या प्रश्नावर या सरकारला झालेल्यासाठी त्याचं एक नियोजन करण्यासाठी आम्ही सुद्धा आधी त्याच्या या बैठकीच्या आधी बैठकीच्या विधानसभा विरोधी संस्थेचा प्रश्न या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपात आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा मोठ्या प्रमाणात गंभीर झाली, म्हणून निश्चित सगळे विषय राज्याच्या हिताचे उद्योगधंदे बाहेर गेलेले आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे, शासन आपल्या दारी करून सरकार मोठ्या पद्धतीनं नाटकबाजी करतं, परंतु शासन जनतेच्या दारात नाहीये. बदल्यांचा याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार या सरकारमध्ये झालेला आहे. एवढ्या खरेदी व्यवहार टेंडर्स मध्ये ज्या पद्धतीने नुसता हे सरकार टक्केवारीमध्ये गुंतलेलं आहे याच्या विषयी आवाज उठतो. राष्ट्रवादीशी संबंधित एक शेवटचा प्रश्न, शिवसेनेचा जो घटनाक्रम होता पक्षफुटीचा तोच घटनाक्रम आता राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळतोय. नेत्यांच्या नियुक्त्या असतील, पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या असतील, अगदी तीच स्क्रिप्ट पुन्हा एकदा रिपीट होताना पाहतोय. संजय राऊत काल म्हणाले होते की ही भाजपची स्क्रिप्ट आहे, काही टोपीवाला दिल्लीतून येतो आणि अशा पद्धत पक्षफुटीला आता प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न होत आहे. बिलकुल, या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं ज्यावेळेस महाविकास आघाडी एकत्रितरित्या ताकदीनं उभी राहते, या महाविकास आघाडीला कशा पद्धतीने डॅमेज करता येईल, कशी ती कमजोर करता येईल, अशा पद्धतीने प्रयत्न दिल्ली शहरांकडून होत आहेत. परंतु शिवसेनेत त्यांनी हा अनुभव घेतल्यानंतर भले काही आमदार गेले असतील, गद्दारी केली असतील, परंतु जनता ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मागे ताकदी नाही, आणि म्हणून त्याच्यात फार काही त्यांना मिळेल हाती लागेल असं त्यांना ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला अशा पद्धतीने तोडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला असं वाटतं जनता कोणीही गद्दारी केली, कोणी विरोध असेल, जनता जनता जात असते हा आतापर्यंत अनुभव देशात आहे. कारण काँग्रेस सुद्धा दावा सांगू शकतो कारण त्याची संख्या जास्त आहे. आता या बैठकीमध्ये काही चर्चा होईल याचं प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा काही प्रश्न नसतो, ज्याची संख्या आहे त्यांना होत असतो. त्यामुळं विधिमंडळाच्या लोवर जशा पद्धतीने संख्या असेल त्या पद्धतीने पक्ष म्हणजे सभागृहाचा होत असतो. आणि सध्या तरी जितेंद्र आव्हाडांचं नाव आहे, मात्र जर या चर्चेमध्ये नाव बदलू शकतं काँग्रेसकडनं एखादा विरोधी पक्षनेते पदासाठी नाव आहे असं आपण म्हणता, परंतु संख्या त्याच्यानंतर तिन्ही पक्षाची सहमती या सगळ्या विषय त्याच्यात निश्चित असतील. आणि मग मला असं वाटतं संख्येचं व्हेरिफिकेशन अजितदादा किती लोक गेले याची व्हेरिफिकेशन नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये संख्या काँग्रेसची जास्त का राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त हा प्रश्न निश्चित सगळ्यांच्या समोर असेल. त्यामुळे जशी संख्या असेल तशा पद्धतीने विरोधी पक्षनेता होत असतो. त्यावेळी सुद्धा मेळाव्यामध्ये जवळपास 30 अधिक आमदार त्यांच्या सोबत पाहायला मिळत होते आणि शरद पवारांच्या वायबी कमांड सेंटर मध्ये जी बैठक झाली होती तिथे असणारे काही आमदार मागच्या काही दिवसातून सातत्यानं अजित पवारांची भेट घेऊन त्यांना समर्थन देत आहेत आणि त्यांच्याकडचा आकडा हवा घेणं आपल्याला पाहायला मिळतो. पाहता हे आकडे ज्यावेळेस
विधानसभेच्या समोर किंवा विधिमंडळासमोर अध्यक्षांसमोर येतील लिखित स्वरूपात अजून कुणीही काहीही विधानसभेच्या अध्यक्षांना कळवलेलं नाही माझ्या माहितीनुसार. अपरोक्ष काही गोष्टी अध्यक्षांना कळल्या असेल तर त्याचं मला माहिती नाही, परंतु आत्ताच्या घडीला तरी माझ्या माहितीनुसार अधिकृत अशी संख्या कुणीही कळविलेली नाही. आणि म्हणून मला असं वाटतं कोणाकडे किती नुसते एखाद्या कार्यक्रमाला कोणी हजर राहिलं म्हणून ते त्यांचे होते अशातला भागणे कित्येक लोक इकडचे इकडे असे जात असतात. ऑफिशियली त्यांना अधिकृतरित्या कळवा लागेल कामकाज सल्ला मिळणार आहे. पहिला दौरा त्यांचा कुठे आणि कसा असणार? उद्धवजी ठाकरे साहेब सातत्याने महाराष्ट्राचा दौरा करत असतात. मागच्या काळात वज्रमुखच्या निमित्तानं, शिवसेनेच्या मेळाच्या निमित्तानं संभाजीनगरला गेले, नागपूरला गेले, महाडला गेले, पाचोऱ्याला गेले, मालेगावला गेले, असे अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहे. खेडला गेले, त्यामुळं आता पुन्हा नव्या दमानं नव्या ताकदीनं सुद्धा पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात, परंतु आता पावसाळा असल्यामुळं दौरे असे व्यापक प्रमाणावर नसतील, परंतु एक मर्यादित स्वरूपात पावसाची सगळी स्थिती लक्षात घेऊन लोकांना कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये असं अँगलनी निश्चित दौरा होणार आहे. पहिला दौरा पावसाच्या दिवशीपासूनच यवतमाळ, अमरावती, वाशिम अशा पद्धतीनं आणि नागपूर अशा पद्धतीनं दौऱ्याचं नियोजन पहिल्या टप्प्याचं झालेलं आहे. प्रमुख मुद्दे काय असतील आता विधानसभेमध्ये शिवसेनेकडनं आणि येणाऱ्या काळात काय याच्यावर? याच्यावर आता आम्ही चर्चा करू. ज्या आमदारांनी पक्षपूट झाल्यापासून किंवा बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा मातोश्री घराण्यावरती वैयक्तिक टीका टिप्पणी केलेली नाहीये अशा लोकांसाठी मातोश्रीचे दरवाजे पुन्हा उघडतील का? हे पहा, प्रत्येक जण वेगवेगळ्या हेतून गेलेला आहे. सगळेजण काही शिवसेनेमुळं किंवा उद्धव ठाकरे साहेबांमुळं नाराजी म्हणून गेलेली नाही. काही लोक तिथल्या स्थानिक राजकारणाला कंट्रोल सुद्धा केलेले आहे. उदाहरण द्यायचं तर ते आपले अमळनेचे पाटील, ते गुलाबराव पाटलाला कंटोन गेले होते. असं अनेक ठिकाणी घडलेले आहे. आता कांदे, सुहास कांदे, छगन भुजबळांना कंटाळा, आता छगन भुजबळांचे एका मांडीला कसं बसते. असे अनेक लोक आहेत, अनेक स्थानिक राजकारणातला गुंत आहे. वाटतं याच्यावर फार लवकर भाष्य करणं चुकीचं. आपल्या पक्षाचा कोणीही तिथे आमदार नाहीये. अजय चौधरी अशी विनंती केली होती, मात्र अजूनही तिथे कोणी नाहीये, तर त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहात? बरोबर, आम्ही बोलू, कारण आता सुस्पष्टपणे सगळे धरून शिवसेनेचे जे लोक आहेत त्या शिवसेनेच्या व्हीपला मान्यता मिळालेली आहे, त्यामुळे शिवसेनेचा व्हीप सुद्धा काही नावं सुचवू शकेल म्हणते या बैठकीत, त्याविषयी आम्ही चर्चा करू. शेवटचा प्रश्न, विधान परिषदेचे आमदार पुन्हा एकदा शिंदे गटात जाणार अशी चर्चा आहे, कसं बघताय? नाराजी आहे का? तुमच्याशी चर्चा झाली का की तुम्हाला याची कल्पना आहे? सगळ्या आमदारांशी सातत्यानं चर्चा संपर्क होत असतो, वेगळ्या बैठका अन्य बैठकांना. आपल्याकडे बातमी आहे, आमच्याकडे कोणती बातमी नाही. आणि मला असं वाटत नाही की आत्ताच्या घडीला कोणी अशा पद्धतीनं कोणत्याही सभागृहाचा सदस्य अशा प्रकारच्या स्थितीत असेल. उद्धव ठाकरेंचा दौरा होणार आहे, हा दौरा कशा पद्धतीनं असेल? कारण उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राच्या